अठ्ठावीस ऑक्टोबर हा दिवस नॅशनल चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो पण चॉकलेट कसे बनवले जाते हे तुम्हाला माहिती आहे का नमस्कार मी आयुषी जुनामे आणि तुम्ही पाहताय शॉर्ट न्यूज मराठी चॉकलेट उष्णकटिबंधीय थिओब्रोमा कोकोआ झाडाच्या बियापासून येते मानव किमान तीन सहस्त्र वर्षांपासून कोकोची लागवड करत आहे मेक्सिको मध्य अमेरिका आणि उत्तर दक्षिण अमेरिकेत ही वनस्पती वाढते इतिहासकार सुमारे सन पूर्व सण अकराशे वर्षांपूर्वी कोकोआ बियाणे वापरल्याचे दस्तऐवजीकरण करतात कोकोचे तीव्र कडू चवीला विकसित करण्यासाठी बीनला आंबवणे आवश्यक आहे आंबल्यानंतर बीन्स वाळवले जातात स्वच्छ केले जातात आणि भाजले जातात भाजल्यानंतर कोकोआ निप्स तयार करण्यासाठी कवच काढून टाकले जाते कोको नंतर कोको मासमध्ये बारीक केले जातात जे उग्र स्वरूपात शुद्ध चॉकलेट असते कोको वस्तुमान सामान्यत द्रवीकृत केले जाते आणि नंतर इतर घटकांसह किंवा त्याशिवाय तयार केले जाते प्रक्रियेच्या या टप्प्यावर त्याला चॉकलेटमध्ये म्हणतात नंतर दोन घटकांमध्ये प्रक्रिया केली जाऊ शकते आणि ते दोन प्रकार असतात कोको सॉलिड्स आणि कोकोआ बटर चॉकलेटचे मुख्यत्वे चार प्रकार असतात पहिला प्रकार म्हणजे गोड न केलेले बेकिंग चॉकलेट ज्यामध्ये कोको सॉलिड्स आणि कोकोआ बटर वेगवेगळ्या प्रमाणात असतात दुसरा प्रकार आहे गोड चॉकलेट्स ज्यामध्ये कोकोसॉलिड्स कोकोआ बटर किंवा इतर फॅट्स आणि साखर असते तिसरा प्रकार आहे मिल्क चॉकलेट यामध्ये मिल्क पावडर किंवा कंडेन्स्ड मिल्कसह गोड चॉकलेट असते चौथा प्रकार आहे व्हाईट चॉकलेट यामध्ये कोको बटर साखर आणि दूध असते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा या आणि अशाच नवनवीन माहितीसाठी शॉर्ट न्यूज मराठीला सबस्क्राईब करा